मनीषा मनीषा काय झालं? ए मनीषा काय झालं? काय बघितलंस ते बाबूराव कसे फालतू कारणे देऊन सटकले? सटकू देत ना, तू जातोयस ना, अरे आईना बरं वाटेल. हो शिवाय आम्ही त्यात अनुभवी ना. चिडू नकोस रे आणि आरडाओरडा पण करू नकोस, निघ ना लवकर. बर ठीक आहे, जातो मी. ए मनोज थांब. नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे, कुमारचे हे उद्योग कधी थांबणार नाहीतच, त्यामुळे मीच जातो, म्हणजे मलाही काही अनुभव मिळेल नाही का. हो पुढे मागे वेळ पडली ना तर अडायला नको. राहुल पैसे घेतलेस? हो म्हणजे काय. अरे राहुल तुला पोलिसांनी उगाच उलट सुलट काही प्रश्न विचारले तर तुझा गोंधळ उडेल, हो की नाही रश्मी? म्हणजे काय? नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो रे सगळं व्यवस्थित, काही काळजी करू नका. तू काळजी करू नकोस ग, पोलीस स्टेशनचं वगैरे मला सगळं माहिती असतं, तू उगाच माझ्या मागे धावत येऊ नकोस. मी बघ हा मी काय म्हणतो, मीच जातो पोलीस स्टेशन. नाही पाहिजे तर हिला घेऊन जातो बरोबर. अरे आता रंजना कशाला? अहो डॉक्टर साहेब, आता पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या वेळी कुठे सही करायची वेळ आली तर त्याची सख्खी बहीण म्हणून रंजना बरोबर असलेली योग्य नाही का? हे बघा आता मी सांगतो, मी मोठा भाऊ आहे तेव्हा मी जाणार, कळलं? अरे कशाला, पण तू त्याला समजाव ना, मी जातोय अगं कशाला. मी काय म्हणतो की तुम्ही कशाला एकमेकांना समजावण्याच्या भानगडीत पडताय, मी आहे ना सगळ्यात धाकट जावं, मी जातो की. त्रास घेतोस तू? अरे हो आई मी आता रंजना बरोबर चाललोच होतो पोलीस स्टेशन मध्ये. नाही आई अगं मी जाणार होतो. नाही तू मला म्हणालीस ना की तू जरा अनुभव घे म्हणून मी चाललो, आता तू बस. कोणी जायचं ते मी ठरवणार आहे. कोण? तुम्ही कोणीही जायची गरज नाहीये, मी जाणार आहे स्वतः. पण आई मी काय म्हणते? तुम्हाला काही म्हणता येत नाही पण काही म्हणू नका, कारण मी आल्यावर जे काही म्हणणार आहे ना त्याच्यावर काही म्हणायला तुम्हाला जागाच उरणार नाहीये. आई आई, अरे काय हिला आता हार्ट अटॅक आला ही.